श्री राम जय राम जय जय राम स्वामी राम। श्री राम जय राम जय जय राम स्वामी राम। आज आपण गुरुपौर्णिमेचं पहिलं प्रवचन ऐकणार आहोत। या प्रवचनात सुद्धा एक्सप्लेन करण्यासारखं खूप आहे, म्हणून प्रवचनाबरोबर सायमल्टेनियसली त्यातील मुद्द्यांवर श्री महाराजांच्या वक्तव्यावर भाष्य केलं जाईल। मूळ जे श्री महाराजांचं प्रवचन ते डॉक्टर प्रमोदचंद्र साने वाचतील आणि मी जिथे आवश्यक असेल तिथे तो पर्टिक्युलर भाग एक्सप्लेन करीन। म्हणजे एक क्लिअर कट डिमार्केशन राहील ओरिजिनल प्रवचन आणि एक्सप्लनेशनमध्ये। गेल्या वेळी सांगितल्याप्रमाणे हे प्रवचनसुद्धा ऑडिओ स्वरूपाचेच आहे। ऑडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये श्री महाराजांचं प्रवचन दिलं आहे, ते सुद्धा तुम्ही जरूर रेफर करा, म्हणजे प्रवचन अंडरस्टँड करणं सुलभ होईल। तसंच याच प्रवचनाचा इंग्लिश ट्रान्सलेशनचा व्हिडिओ लवकरच रिलीज होईल, त्यात महत्त्वाचे मुद्दे हायलाईट केले असतील, काही रेफरन्सेसचे फोटोज पिक्चर्स असतील, तर तो व्हिडिओसुद्धा तुम्ही जरूर बघा। म्हणजे हा जो श्री महाराजांच्या प्रवचनांचा अभ्यास आपण सुरू केला आहे त्यातील या गुरुपौर्णिमेच्या पहिल्या प्रवचनाची रिव्हिजनच होईल। हे गुरुपौर्णिमेचं प्रवचन सुरू करायच्या आधी यातील कॉन्टेंट्सबद्दल थोडं बोलते। या प्रवचनात बरेच असे इंडिपेंडंट मुद्दे, वेगवेगळे पॉइंट्स, निरनिराळ्या विषयांवरचं महाराजांचं बोलणं एकत्रित करून कंपाईल केलं आहे। हे मुद्दे आणखीन डिटेलमध्ये आपल्याला श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र आणि वाङ्मय या ग्रंथात वाचायला मिळतात। श्री महाराजांचे अलीकडच्या काळातील थोर अधिकारी शिष्य प्रोफेसर के व्ही बेलसरे यांनी हे चरित्र लिहिलं आहे। यात बाबा बेलसरेंनी आपल्या प्राणप्रिय सद्गुरूंबद्दल अचाट माहिती दिली आहे। यात श्री महाराजांचे संपूर्ण आयुष्य डोळ्यांपुढे साकार करणारी बायोग्राफी तर आहेच, पण त्याचबरोबर त्यांचे वाङ्मय, त्यांची शिकवण, त्यांची बोधवचने, त्यांनी सांगितलेल्या कथा, त्यांची काही प्रवचने, पत्रे, महाराजांनी लिहिलेले अभंग, लहान लहान ओवीबद्ध स्फुट प्रकरणे, ह्या सर्वांचाही या ग्रंथात समावेश आहे। यात बोधवचने हे जे प्रकरण आहे या सेक्शनखाली स्वतःबद्दल जे महाराज बोललेत त्याला स्वतःविषयी असे टायटल देऊन त्याखाली महाराजांनी वेळोवेळी स्वतःबद्दल जे सांगितलंय ते इन्क्लूड केलंय। बाबा बेलसरे स्वतःविषयी या टॉपिकच्या सुरुवातीला म्हणतात, श्री महाराज स्वतःविषयी किंवा स्वतःच्या पूर्वचरित्राविषयी म्हणजे अबाउट हिज पास्ट लाईफ किंवा स्वतःच्या कार्याविषयी क्वचितच बोलत, तसे बोलायचा प्रसंग आला तर स्वतःकडे अत्यंत लीनता, अटमोस्ट मॉडेस्टी व अकर्तेपणा म्हणजे नॉन डुअरशिप घेऊन बोलत। पण कधीकधी आपली अत्यंत प्रेमातील व घरगुती मंडळी जवळ बसली असता कोणी तसा प्रश्न विचारला असता श्री महाराज स्वतःविषयी जरा स्पष्ट सांगत। अशा निरनिराळ्या प्रसंगी त्यांनी सांगितलेली माहिती व वचने येथे एकत्रित केली आहेत। इथे सद्गुरू स्वतःबद्दल बोलतायत, आपल्या लाडक्या शिष्यांना बोध करतायत, त्यांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे देत आहेत, अगदी छोट्या छोट्या वैयक्तिक आवडीनिवडीपासून परमार्थातल्या आपल्या अधिकाराबद्दल काहीही आडपडदा न ठेवता अगदी फ्रँकली बोलतायत। श्री गोंदवलेकर महाराजांनी काही अगदी जिव्हाळ्याच्या मंडळींबरोबर वेगवेगळ्या उत्सव प्रसंगी केलेले हे जे हितगुज यातीलच बरेचसे मुद्दे
या गुरुपौर्णिमेच्या पहिल्या प्रवचनात आपल्याला वाचायला मिळतात. या प्रवचनात प्रामुख्याने श्री महाराज सद्गुरूंच्या रोलमध्ये आपल्याशी बोलतात. तर यातील एक एक मुद्दा आपण समजावून घेऊ. श्री महाराज म्हणतात, ईश्वराला साक्ष ठेवून मी असे सांगतो की माझ्यापाशी अनुग्रह घेणाऱ्यामध्ये सुद्धा मी रामच पाहून वागलो. जर सर्व ठिकाणी राम भरला आहे तर शिष्यामध्ये तेवढा तो नाही का? तो माझ्यापेक्षा लहान आहे, हीन आहे, दीन आहे, अज्ञानी आहे हे पूर्ण जाणून सुद्धा मी त्याला रामरूप पाहिला. सर्वत्र राम भरला आहे हे आपल्याला सर्वांना माहिती आहे. सर्व संत सतत आपल्याला हेच सांगत असतात, पण व्यवहारात आपली वागणूक तशी असते का? आपल्यापेक्षा जे सर्वदृष्ट्या कमी आहेत, आपल्या वाचून ज्यांचं अडतं, आपल्यावर जे फिजिकली, फायनान्शियली किंवा इमोशनली डिपेंडंट आहेत, त्यांना आपण प्रेमाने, आदराने वागवतो का? आपल्याला ज्यांच्यामुळे त्रास होतो, आपली मनःशांती बिघडते, आपला तोल ढळतो, बॅलन्स जातो, त्यांच्यात आपल्याला राम दिसतो का? नाही. म्हणूनच आपण सामान्य आणि श्री गोंदवलेकर महाराज हे संत, त्यांना प्रत्येकात इरिस्पेक्टिव्ह ऑफ कास्ट, क्रीड ऑर सेक्स, इरिस्पेक्टिव्ह ऑफ हिज फायनान्शियल कंडिशन, हिज एज्युकेशनल क्वालिफिकेशन, हिज स्टेटस इन सोसायटी, रामच दिसतो. आपला राम हा प्रत्येकाच्या हृदयात राहतो हा विचार ते सतत आपल्या पुढे मांडतात. या विचाराचा नुसता उच्चारच ते करतात असं नव्हे, तर त्यांच्या आचारातून सुद्धा ते हेच दाखवून देतात. सर्व थोर संत जसे बोलतात तसेच वागतात, म्हणून त्यांच्या अनुभवसिद्ध बोधवचनांचं फक्त पालन केलं तरी आपलं कल्याण होतं. मला वाईट मनुष्य असा दिसतच नाही, नाहीतर तो मनुष्य होऊन जन्माला आलाच नसता. आपण काही पुण्यकर्म केलंय म्हणून आपण या मनुष्य योनीत जन्माला आलो, म्हणजे एक बेसिक चांगुलपणा आपल्यात असायलाच हवा. माझे कोणी ऐकत नाही असे मला वाटत नाही, तसेच मी कुणाचे रक्षण करतो असे मला वाटत नाही. माझे मला रक्षण करता आले नाही ते भगवंताने केले, तिथे मी जगाचे रक्षण काय करणार? इथे श्री महाराज इज ह्युमिलिटी पर्सॉनिफाईड. या मुद्द्यानंतर स्वतःविषयी या टॉपिकमध्ये बाबा बेलसरेंनी श्री महाराजांवरच्या ग्रंथात एक मुद्दा टाकलाय ज्याचा या प्रवचनात समावेश नाही, पण तो इथे खूप रेलेवंट आहे आणि या मुद्द्याचं जणू कंटिन्युएशनच आहे असं वाटतं, म्हणून इथे सांगते. श्री महाराज म्हणतात, माझ्या सांगण्याचा परिणाम न व्हायला दोन कारणे असतील. एक कारण असे की तुमच्या मनामध्ये परिवर्तन घडवून आणण्याची शक्ती माझ्यामध्ये नसेल, किंवा दुसरे कारण असे की तुम्ही अभ्यास करीत नसाल. इथे आधी महाराज कमीपणा स्वतःकडे घेत आहेत, नंतर शिष्याचा दोष महाराज त्याला सांगतायत, पण त्याचे अंतःकरण दुखवले जाऊ नये म्हणून पुढे ते लगेच म्हणतात, पण परमार्थामध्ये एकदम फरक होणे बरे नव्हे. समजा एखाद्याला आज 105 अंश ताप आहे आणि उद्या जर तो एकदम 95 अंश झाला तर ते बरे नाही. तसेच मनुष्य आज रागीट तर उद्या एकदम शांत झाला तर तेही बरे नव्हे. आपल्यामध्ये हळूहळू परिवर्तन व्हावे. आपण पाहतोच की जे स्टडीली, रेग्युलरली, कंटिन्युअली विथ कॉन्शियस कॉन्सन्ट्रेटेड एफर्ट्स बदल केले जातात ते कायमस्वरूपी टिकतात, हेच महाराज इथे सुचवत आहेत. इथे महाराज सर्व माझे ऐकतात
माझे कोणी ऐकत नाही असं मला वाटत नाही असं म्हणत आधी शिष्यांचं कौतुक करतात आणि नंतर त्यांचे दोष दाखवून पण ते दुखावले जाणार नाहीत याचीही काळजी घेऊन त्यांना उपासना करण्यास अभ्यास करण्यास प्रवृत्त करतात. श्री महाराजांना अशक्य असे काहीही नाही पण राम करता हा विश्वास आणि मी त्यांना पूर्ण शरण आहे ही भावना वाढीस लागावी म्हणून सर्व करते पण भगवंताकडे देऊन नॉन डुअरशिप स्वतःकडे घेऊन अत्यंत लीनतेने मी जगाचे रक्षण काय करणार असे ते विचारतात. लीनता ह्युमिलिटी हा महाराजांच्या अनेक गुणांपैकी एक महत्त्वाचा गुण. आता महाराज आपल्या वैयक्तिक आवडीनिवडीबद्दल सांगतात. श्री महाराज म्हणतात, लहान मुले आणि पेन्शन घेतलेली माणसं मला आवडतात कारण ती मोकळी असतात, त्यांना बंधन नाही. मोकळेपणात सहजता आहे. श्री महाराज सांगत काळजी तळमळ आणि दुःख बद्धपणाचे लक्षण आहे. दीज आर साइन्स ऑफ बीइंग बाउंड, बीइंग टाईड टू द मटेरियल वर्ल्ड आणि कोणत्याही परिस्थितीत आनंदात असणे हे मुक्तपणाचे फ्रीडमचे लक्षण आहे. श्री महाराज पुढे सांगतात, विद्वानांच्या बद्दल मला आदर आहे पण प्रेम नाही. त्यांच्यामध्ये असणाऱ्या सरस्वती बद्दल मला आदर आहे. श्रीमंतांच्या बद्दल मला तिटकारा आहे कारण पैशाच्या आधारावर ते भगवंताला विसरतात. मला विद्वानापेक्षा अडाणी आवडतो आणि श्रीमंतापेक्षा गरीब आवडतो. तसेच मला शहरात राहण्यापेक्षा खेड्यात राहणे आवडते. मला काय आवडते ते मी सांगितलं. हा एकेकाचा स्वभाव असतो. सगळ्या साधूंना असेच आवडेल असं काही नाही. श्री महाराज अगदी साधे होते. त्यांचे राहणे साधे, खाणे साधे, बोलणे साधे, वागणे साधे, साधी साधी कामे सुद्धा ते मोठ्या आवडीने करत. रामाच्या पुढे ते स्वतः झाडून काढीत, गोंदवलेल्या आलेल्या मंडळींना स्वतः स्नान घालत, त्यांना जेवायला वाढत. वृत्ती अतिशय साधी असल्यामुळे नॅचरली त्यांना साधी सरळ सज्जन माणसंच आवडत. पांडित्यामुळे, पैशामुळे किंवा मोठ्या शहरातल्या फास्ट पेस्ड टेक्नॉलॉजी ड्रिव्हन आयुष्यामुळे मनुष्याला गची बाधा व्हायचे चान्सेस जास्त असतात. या उलट अडाणी, गरीब, खेड्यातली माणसे साधी असतात. त्यांची भगवंतावर श्रद्धा असते म्हणून श्री महाराजांना ती प्रिय आहेत. पण माझे म्हणणेच खरे असा श्री महाराजांचा हट्ट नाही आणि म्हणून सगळ्या साधूंना असेच आवडेल असे काही नाही असे ते पुढे म्हणतात. पण यातही तेही साधू आहेत हे नकळतपणे ते मान्यही करतात. आता श्री महाराज इतकं जालिम असं उदाहरण देतात त्यावरून त्यांना नामवतार का म्हणतात हे स्पष्ट होतं. श्री महाराज म्हणतात, एखाद्या मनुष्याला सांगितलं की तुझा डोळा घरी ठेवून तू माझ्याकडे ये तर तसे त्याला करता येणार नाही. त्याचप्रमाणे मला नामाशिवाय राहता येत नाही. जिथे नाम आहे तिथेच मी आहे. म्हणून आपण नामात राहूया. नामात राहिलो तर श्री महाराज सदैव आपल्या बरोबर असतील. आपल्याला त्यांचे सानिध्य कायमस्वरूपी लाभेल. आता श्री ब्रह्मचैतन्य महाराजांकडे जाऊन काय खरे शिकायचे असते याबद्दल ते बोलतात. माझ्याकडे येऊन शिकायचे असेल तर हेच की आपण काळजी करायची नाही. परमात्मा सर्व करतो ही भावना ठेवायला शिकावं. याआधी श्री रामनवमीच्या प्रवचनाच्या एक्सप्लेनेशनमध्ये आपण ऐकले आहेच, सर्व करता राम हा भरोसा ठेवावा ठाम, मग काळजीचे उरले नाही काम.
आणि हे कसं सगळं जमतं, हे कसं जुळतं, तर म्हणत राम राम। राम राम म्हटल्याने, सतत नामाच्या सहवासात राहिल्याने आता मुलांना श्री गोंदवलेकर महाराज उपदेश करतायत। मुलांना आणि मुलींना माझे सांगणे असे की तुम्ही आई बापांची आज्ञा पाळावी, जे करायचे ते मनापासून करावे, प्रामाणिकपणा सोडू नये आणि भगवंताला विसरू नये। लहान रोपटे चांगले खत पाणी घालून नीट सांभाळले तर ते मोठे होऊन अनेकांना सावली आणि आश्रय देते। तसे लहानपणी चांगले वागले तर पुढे खरे मोठेपण येईल। इथे प्रामुख्याने चार गोष्टी श्री महाराज मुलामुलींना शिकवतायत। एक, आईबाबांचे ऐका। दोन, जे कराल त्याच्यात आपले सर्व मन घालून ते करा। फोकस्ड कॉन्सन्ट्रेशननी मन एकाग्र करून जे करायचे ते करा। म्हणजे थोडक्यात जी असंख्य डिस्ट्रॅक्शन्स आपल्या अवतीभोवती असतात, फॉर एक्झाम्पल हाताला चिकटलेला सेलफोन, यासारख्या डिस्ट्रॅक्शन्सना बळी पडू नका। किंवा अभ्यासाच्या वेळी कल्पनेच्या विश्वात रमू नका। थोडक्यात टेल युअर सेल्फ फर्मली, बी हिअर नाव। तीन, खरं बोला, सत्याने वागा, सचोटीने वागा, बी अ पर्सन ऑफ ऑनेस्टी अँड इंटेग्रिटी। आणि चार, सर्वात महत्त्वाचं, भगवंताचे स्मरण ठेवा, त्याला विसरू नका। श्री महाराज म्हणतायत की अशा रीतीने तुम्ही लहानपणी वागला तर मोठे झाल्यावर जे काही तुम्ही आयुष्यात करायचं ठरवलंय त्यात तुम्हाला भरघोस यश मिळेल, तुमचं नाव होईल, मग अनेकांना तुमची लाईफ स्टोरी मार्गदर्शक ठरेल, सन्मार्गावर राहायला प्रवृत्त करेल आणि मग खऱ्या अर्थाने तुम्ही मोठे व्हाल, थोर व्हाल, एका सुसंस्कृत, सभ्य, सज्जन आणि जबाबदार समाजाच्या जडणघडणीमध्ये तुमचाही मोलाचा हातभार लागेल। मला भेटायला येणाऱ्या मनुष्याच्या मनात काय येते ते सर्व मला समजते, पण व्यवहाराच्या उलट चमत्काराचा प्रकार दाखविणे बरे नाही म्हणून मी ते कधी प्रकट करीत नाही। मी तुम्हा सर्वांच्या कानाने ऐकतो, आपल्यापैकी कुणीही मनुष्य दुश्चित्त झाला की माझे मन अस्वस्थ होते आणि नंतर ही अस्वस्थता कुठून आली याचा शोध करू लागलो की दुश्चित्त माणसाचा मला पत्ता लागतो। इथे श्री महाराज आपल्या खऱ्या ओमनिसियंट, ऑल नोईंग, सर्वज्ञ स्वरूपाची जाणीव करून देत आहेत। त्यांना सर्व दिसतं, ऐकू येतं, आपल्या सगळ्यांच्या मनात काय चाललं आहे हे कळतं। आपण दुश्चित्त झालो, खिन्न असलो, क्षुब्ध असलो, वेन वी आर सॅड ऑर ॲजिटेटेड, श्री महाराज सुद्धा अस्वस्थ होतात हे आपण सर्वांनी लक्षात ठेवायला हवं आणि कायम आनंदी प्रसन्न चित्त राहायचा प्रयत्न करायला हवा। तसेच कोणत्याही परिस्थितीत न डगमगता शांत राहून, स्टेबल राहून आपली ही जी सन्मार्गावरची वाटचाल आहे ती निरंतर चालूच ठेवायला हवी। पण श्री महाराज देहात असताना त्याने त्यांचं हे सर्वज्ञपण जास्ती कोणाला कळून दिलं नाही, कारण जिथे चमत्कार तिथे कुठल्या ना कुठल्या आशेपोटी त्वरित नमस्कार केला जातो आणि चमत्कारामागे धावणारे लोक खऱ्या संतांना मुळीच आवडत नाहीत। श्री महाराज म्हणत, मी कधी चमत्कार करीत नाही पण राम करता आहे अशी माझी बालंबाल, बालंबाल म्हणजे 100% खात्री असल्याने त्याच्या अनिर्वचनीय शक्तीचा खेळ पदोपदी पाहायला सापडतो। एव्हरी मोमेंट आय गेट टू सी द मिरेकल्स कॉज्ड बाय हिज अमेझिंग इनडिस्क्रायबेबल पॉवर। माझ्या माणसाने उगीच काळजी करू नये, मी ज्याची हमी घेतली आहे त्याने माझ्यावर श्रद्धा ठेवावी,
माझ्या स्वतःच्या अनुभवाने सांगतो की भगवंताच्या इच्छेने प्रपंच केला तर त्यामध्ये काही बिघडत नाही. इथे श्री महाराज आपल्याला सांगतायत की प्रपंचात जे काही कर्म तुमच्या वाटेला आलेलं आहे ते कुशलतेने करा, चोख करा, हाती घेतलेलं प्रत्येक कार्य जीव ओतून करा, यथासांग पार पाडा, पूर्णत्वाला न्या. पण हे सर्व निरपेक्ष बुद्धीने करा, निष्काम वृत्तीने करा. अमकं झालंच पाहिजे, मी केलेल्या कामाचं मला अमुक फळ मिळालंच पाहिजे. आपली स्वतःची वेगळी अशी काही इच्छाच ठेवू नका. भगवंताच्या कृपेने जे प्राप्त होईल त्याचा आनंदाने स्वीकार करा. ज्या परिस्थितीत भगवंताने तुम्हाला ठेवलं आहे त्यात समाधान माना. आयुष्यात ज्या स्टेशनला तुम्ही आहात, ज्या सर्कमस्टान्सेसमध्ये तुम्हाला प्लेस केलं गेलं आहे, ते विदाऊट क्रिबिंग अँड कम्प्लेनिंग टोटली ॲक्सेप्ट करा. विना तक्रार प्रत्येक सिच्युएशनला शांतपणे, धीराने सामोरे जा. जे काही होते ते भगवंताच्या इच्छेनेच होते आणि तो जे करील ते माझ्या हिताचंच असेल, त्यात माझे कल्याणच असेल, ही जाणीव सतत जागृत ठेवणे म्हणजे भगवंताच्या इच्छेने प्रपंच करणे. श्री महाराज म्हणतात, असा तुम्ही प्रपंच केला तर त्यामध्ये काही बिघडणार नाही, तुम्हाला कुठल्याही गोष्टीचा त्रास होणार नाही. मी सांगितलेले तेवढे करीन असा निश्चय करा. कशाचीही काळजी करू नका. मी तुमचा भार घेतला आहे, मी तुमच्याजवळ आहे असे मी सांगतो त्यावेळी ती व्यक्ती नसून परमात्मस्वरूप तुमच्याजवळ आहे असा त्याचा अर्थ असतो. मी तुमच्याकरता सर्व काही करतो आहे, तुम्हाला जे काही होईल ते तुम्ही करा, पण तळमळ करू नका. मीच तुमच्या हृदयात असून तुमच्या बुद्धीला प्रेरणा करतो असं का मानित नाही? वास्तविक जे जे काही तुम्ही करत आहात ते मीच करतो आहे, माझीच इच्छा तशी आहे असे मनी दृढ धरून वागावे. इथे श्री महाराज ही व्यक्ती नाही तर प्रत्यक्ष राम बोलतोय. स्वतः श्री महाराज म्हणत, मी बोलतो तेव्हा तुम्हाला दिसणारा मी बोलत नाही. कंसाच्या वेळी आकाशवाणी झाली तशी अशरीरी वाणी बोलते. कंसानी देवकीची मुले मारली त्यात शेवटी आकाशवाणी झाली की अरे तुझा शत्रू गोकुळात वाढतो आहे. आकाशवाणी म्हणजे भगवंताची वाणी. श्री महाराज बोलतात तेव्हा भगवंतच बोलतो. याच कारणाने महाराज म्हणतात, म्हणून माझ्याकडून नाम घेतलेल्या माणसाने उगीच काळजी करू नये. मी त्याची हमी घेतली आहे. आय एम द गॅरंटर ऑफ हिज सेक्युरिटी अँड वेलबिईंग. त्याने माझ्यावर म्हणजे मी दिलेल्या नामावर श्रद्धा ठेवावी. श्री महाराजांनी आपल्या माणसांना हे आश्वासन दिलं आहे, तुम्ही नुसते नाम घ्या, बाकीचे सर्व मी करतो. इथे परमात्मा राम त्यांच्या मुखातून आपल्याला हे आश्वासन देतो. हाच राम आपल्या इंटेलेक्टला इन्स्पायर करतो, बुद्धीला चालना आणि चेतना देतो. याच रामाच्या इच्छेने सर्व काही घडत असतं. राम आणि त्याचे नाम हे एकरूप आहेत. श्री महाराज नाममय झाले होते आणि म्हणूनच ते राममयही झाले होते. आणि हाच त्यांच्या हृदयात प्रकटलेला श्री राम आपल्याला इथे मार्गदर्शन करतोय. या रामाने आपला सर्व भार उचलला आहे, तोच खरा करता आहे. जे काही आपल्या आयुष्यात घडतंय ते त्याच्याच इच्छेने घडत आहे. शेवटी श्री महाराज म्हणतात, मी कधीच कुणाबद्दल निराश होत नाही. जो मनुष्य म्हणून जन्माला आला त्याचा उद्धार होणारच. आपल्याला हा मनुष्य जन्म मिळालेला आहे तो आपल्या उद्धारासाठी, भगवंताला प्राप्त करून घेण्यासाठी. हेच सर्व संत वेगवेगळ्या प्रकारे सांगत असतात. श्री महाराजांच्या मते कर्तव्याची जागृती, त्यात भगवंताची स्मृती,
हे तत्व मनुष्याने प्रपंचात अनुसरले तर त्याला निश्चित समाधान लाभते आणि आपले कर्तव्य चोख करताना व नामाचे अनुसंधान सांभाळताना जो कोणाचेही मन दुखवत नाही, सर्वांशी प्रेमाने वागतो, त्याचे अंतःकरण लवकर शुद्ध होऊन त्याला आनंदाचा साक्षात्कार होतो. सन 1910 ला महाराज राम जन्मभूमी अयोध्येस गेले होते. तेथून राम भक्तांना त्यांनी स्वतः लिहून एक पत्र पाठवले होते. आत्मज्ञान होण्यासाठी साधकाने कसे राहावे, कसे वागावे, काय करावे, कोणती खबरदारी घ्यावी याचे सविस्तर वर्णन श्री महाराज इथे करतात. त्याचा मतितार्थ असा, विवेकयुक्त साधन करून माईक वार्ता म्हणजे प्रपंचाबद्दल बोलायचं सोडून, शरीर हे नाशिमंत आहे हे जाणून, खोटी कल्पनावृत्ती मारून म्हणजे कल्पनेच्या साम्राज्यात न रमता, अखंड राम नाम त्यात चित्त ओतून घ्यावे म्हणजे सदोदित समाधान, संतोष आणि शांती आपण सर्व श्रीराम भक्ती परायण मंडळीस प्राप्त होईल. या पत्रात श्री महाराजांनी राम नामाची जी थोरवी गायली आहे त्याबद्दल काय बोलावे ते फक्त ऐकावे आणि इथेच थांबावे. श्री महाराज पत्रात लिहितात, राम नामाविण नाही साधन, जीव असे अज्ञान होईल ते समाधान, अंतकरणी राम नाम. राम नामची आत्मज्ञान, राम नामची ब्रह्मपद, राम नामची निजसुख, राम नामची वस्तू देख, राम नामची सर्वसिद्धी, राम नामेची तुटे उपाधी, राम नामेची जीवन मुक्त, राम नामे स्वानंद होत, राम नामची परमार्थ, राम नामची योगाचे वैभव, राम नामची योगा योग, राम नामची वेदांचा वेद, राम नामची देवांचा देव, राम नामची तीर्थाचे मूळ, राम नाम परमार्थ केवळ, राम नामी सामर्थ्य बळ, राम नामी गुरुपद तत्काळ, राम नामी तरती जीव, राम नाम ज्ञान भक्ती वैभव, राम नामी आत्मा प्रकटे आपण, तेथे राम नाम हेची परमात्मा निरंजन, राम नाम हेची कैलास वैकुंठ, राम नाम हेची मूळ पीठ. श्रीराम.